गुड मॉर्निंग स्टूडेंट, आई एम मिस्टर विकास अभिरंजन सिंह, कृष्णा महाविद्यालय रत्नविद्रोह, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री। टुडे आई विल डिस्कस 12th साइंस केमिस्ट्री, टॉपिक नंबर 10, हैलोजन डेरिवेटिव्स। डियर स्टूडेंट, इन दिस टॉपिक आई विल डिस्कस व्हाट इज मीन बाय हैलोजन डेरिवेटिव्स एंड देयर क्लासिफिकेशन। डियर स्टूडेंट, you are also familiar with the word hydrocarbon. Can you recall what is mean by hydrocarbon? Hydrocarbon means a organic compound which contains carbon and hydrogen elements only. Organic compound hai कि जे कंपाउंड फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन ह्या दोन इलेमेंट मिळूनच कंपाउंड तयार होते, ते कंपाउंड असते आपलं हायड्रोकार्बन। डियर स्टूडेंट, यू आर ऑल्सो फॅमिलियर विथ द वर्ड क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स। हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स। अगेन दे आर क्लासिफाइड इनटू एरोमेटिक, अलिफाइटिक हाइड्रोकार्बन्स। अगेन दे आर क्लासिफाइड इनटू अल्केन, अल्किन, अल्काइन एंड एरोमेटिक कंपाउंड्स। मग हाइड्रोकार्बनचा आणि हॅलोजन डेरिवेटिवचा तसा संबंध काय आहे, हाइड्रोकार्बनशी काय संबंध आहे, मग त्यासाठी आपण व्हॉट इज मीन बाय हाइड्रोकार्बन, मग हॅलोजन डेरिवेटिव्ज हे कसं डिफाईन केलं जाते। मग तर हॅलोजन डेरिवेटिव म्हणजे सिंपली रिप्लेसमेंट आहे। कशाचं रिप्लेसमेंट आहे, तर हायड्रोजन ॲटमचं रिप्लेसमेंट। कशामधून रिप्लेसमेंट आहे, तर अलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधून हायड्रोजनचं रिप्लेसमेंट केलं जाते। कशानं रिप्लेसमेंट केलं जाते, हॅलोजननं रिप्लेसमेंट केलं जाते, आणि त्यामुळे जे कंपाऊंड तयार होते दॅट कंपाऊंड मस्ट कॉल्ड हॅलोजन डेरिवेटिव्ज। हाऊ टू डिफाईन देम, बघा, रिप्लेसमेंट, कशाचं रिप्लेसमेंट आहे, हायड्रोजन ॲटम ऑर ॲटम्सचं रिप्लेसमेंट। कशामधून आहे, अलिफायटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधून। कशानं रिप्लेसमेंट केलं आहे या हायड्रोजनचं, हॅलोजन ॲटम ऑर ॲटम्स। इथं हा हायड्रोजनचा आणि हॅलोजनचा नंबर कसा असणार आहे, सेम असणार आहे। एक हायड्रोजन रिप्लेस एका हॅलोजननं, दोन हायड्रोजनचं रिप्लेसमेंट दोन हॅलोजन ॲटम्सनं, आणि त्यामुळं जे नवीन कंपाऊंड तयार होते दॅट कंपाऊंड मस्ट कॉल्ड हॅलोजन डेरिवेटिव्स। मग त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जाते, हाऊ दे आर क्लासिफाईड। सो नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिवेटिव्स। तर क्लासिफाई कसे केले जातात, तर हॅलोजन डेरिवेटिव्ज कॅन बी क्लासिफाईड इन टू टू वेज, दोन डिफरंट मेथड्सनं, दोन वेजनं आपण काय करतो आहे, हॅलोजन डेरिवेटिवचं क्लासिफिकेशन करतो आहे। पहिलं मेथड काय आहे, तर ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन। हॅलोजन डेरिवेटिवचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आहे, हायड्रोकार्बनचं स्केलेटन कोण कसं आहे, टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड। म्हणजे इथं स्केलेटन महत्त्वाचं आहे, परत काय आला वर्ड, हायड्रोकार्बन। आणि कशाचं स्केलेटन आहे, तर ह्या हायड्रोकार्बनचं स्केलेटन आहे, टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड। या पद्धतीनं काय होते, क्लासिफिकेशन केलं जाते। यामध्ये काय आहे, कसं क्लासिफिकेशन केलं जाते, तर ह्या हॅलोजन डेरिवेटिव्ज आर क्लासिफाईड ॲज हॅलोअल्केन्स, हॅलोअल्किन्स, हॅलोअल्काइन्स अँड हॅलोअरिन्स। या पद्धतीनं काय केलं जातं, याचं क्लासिफिकेशन केलं जातं। ही पहिली मेथड आहे, याद्वारे आपण काय करतो आहे, क्लासिफिकेशन करतो आहे। फॉर एक्झाम्पल बघूया, हॅलो अल्केन्स म्हणजे अल्केनमधला हा अल्केन आहे, सी एच थ्री सी एच टू अल्केन घेतला तर सी एच थ्री सी एच थ्री, त्यामधला एक हायड्रोजन इथला आपण रिप्लेस केला आहे। कशानं रिप्लेस केला आहे, एकाच हॅलोजननं, दॅट इज रिप्रेझेंटेड बाय एक्स। एक्स मे बी क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, कोणताही इथला हॅलोजन असेल तो म्हणजे आपला एक्स आहे। हे हॅलो अल्केन्स आहेत, आता अल्किन, अल्किन म्हटलं की डबल बॉन्ड, हे अल्किन आहे। इथिन,
त्यामधला आपला एक हायड्रोजन परत एका हॅलोजननं रिप्लेस केला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज हॅलो अल्किन्स CH2 डबल बॉन्ड CHX. हॅलो अल्काइन्स, अल्काइन्स म्हटले की ट्रिपल बॉन्ड, हा इथं ट्रिपल बॉन्ड आला CH ट्रिपल बॉन्ड CX. हायटला हायड्रोजन एकाच हॅलोजननं रिप्लेस केला आहे, दॅट इज कॉल्ड हॅलो अल्काइन्स. आणि नेक्स्ट आहे हॅलो अरिन्स म्हणजे बेन्झेन, त्या बेन्झेनमधलं एक हायड्रोजन एका हॅलोजन रिप्लेस केला म्हणून फॉर्म्युला झाला C6H5X, दॅट इज कॉल्ड ॲज हॅलो अरिन. अशा पद्धतीनं काय करतो आपण इथं क्लासिफिकेशन करतो आहे, ही पहिली मेथड. सेकंड मेथडमध्ये काय आहे, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड इनटू मोनो डाय ट्राय टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. म्हणजे हे सेकंड मेथडनं आपण क्लासिफिकेशन कसं करतो आहे, तर हॅलोजन ॲटमचे नंबरवरून आपण त्याचं काय करतो आहे, क्लासिफिकेशन करतो आहे. मग हॅलोजन एक असेल तर त्याला म्हटलं जातं आहे मोनो, दोन असेल तर आपण प्रिफिक्स वापरतो आहे डाय, तीन असतील हॅलोजन ॲटम तर त्याला म्हटलं जातं आहे ट्राय, चार असेल तर म्हटलं जातं आहे त्याला टेट्रा, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्युल. मग मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, किती हॅलोजन असणार त्याच्यामध्ये, येस दे कंटेन ओनली वन हॅलोजन ॲटम. फॉर एक्झाम्पल CH3Cl, यामध्ये अल्केन कुठला आहे, मिथेन CH4, पण त्यामधला एक हायड्रोजन एका हॅलोजननं रिप्लेस केला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ह्या कंपाऊंडचं नोमेनक्लेचर आहे मिथिल क्लोराईड, कॉमन नेम मिथिल क्लोराईड. सेकंड एक्झाम्पल इथिल क्लोराईड, आता इथेनमधला एकच हायड्रोजन एका हॅलोजननं रिप्लेस केला म्हणून झालं त्याचं इथिल क्लोराईड. सो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सेकंड डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दे कंटेन हाऊ मेनी, येस टू हॅलोजन ॲटम्स. फॉर एक्झाम्पल मिथिलिन, म्हणजे मिथेनमधले दोन काढलेत हायड्रोजन रिप्लेस केलेत कशाने, दोन हॅलोजन म्हणजे क्लोरिन, म्हणून त्याला म्हणतो आहे आपण मिथिलिन. आता डाय शब्द आला क्लोराईड, मिथिलिन डाय क्लोराईड. तसंच काय आहे इथिलिन डायक्लोराईड, इथेनमधले दोन हायड्रोजन ॲटम दोन हॅलोजननं रिप्लेस केले म्हणून त्याला म्हणतो आहे आपण इथिलिन डाय क्लोराईड. थर्ड एक्झाम्पल बघूया ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, आता सांगा मोनोमध्ये एक हॅलोजन होता डायमध्ये दोन होते, याच्यामध्ये किती असणार आहेत, इट कंटेन्स थ्री हॅलोजन ॲटम्स. एक्झाम्पल मिथेनमधलंच घेऊया आपण, CH4मधले तीन हायड्रोजन रिप्लेस बाय तीन क्लोरीन, दॅट इज कॉल्ड ॲज क्लोरोफॉर्म, ब्रोमिन असेल तर ब्रोमोफॉर्म, आयोडिन असेल तर आयोडोफॉर्म. अशा पद्धतीनं ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि लास्ट प्रकार आहे तो म्हणजे कुठला, यामधला टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. टेट्रा म्हणजे चार, दे कंटेन फोर हॅलोजन ॲटम्स. चारही हायड्रोजन आपण अल्केनमधून रिप्लेस करतो आहे चार हॅलोजननं, CCl4 का मिथेनमधला चारही हायड्रोजन चार क्लोरीननं आपण रिप्लेस केले, त्यामुळे कंपाऊंड तयार झालं कार्बन टेट्रा क्लोराईड, दॅट इज कॉल्ड ॲज कार्बन टेट्रा क्लोराईड. अशा पद्धतीने याचं क्लासिफिकेशन केलं जातं आहे. फर्दर वी हॅव टू डिस्कस मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं परत क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. मग आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला माहीत आहे काय आहे, दे कंटेन वन हायड्रोजन ॲटम. वेन हाऊ टू डिफाईन, वेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ ॲन अल्केन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम द कंपाऊंड फॉर्म आर नोन ॲज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं एकच हायड्रोजन एकाच हॅलोजन ॲटमनं काय केला जाणार आहे, रिप्लेस केला जाणार आहे, म्हणून त्या कंपाऊंडला आपण म्हणतो आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्किल हलाइड्स, ह्याला काय म्हटलं जाते, अल्किल हलाइड्स म्हटलं जाते. आर एनी अल्किल ग्रुप रिप्रेझेंटेड बाय आर एक्स, एक्स म्हणजे मोनो हॅलोजन आहे सिंगल हॅलोजन, आर म्हणजे एनी अल्किल ग्रुप कुठलाही अल्किल ग्रुप घ्या, दॅट इज कॉल्ड एज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह.
क्लासिफिकेशन, मतलब मोनो हॅलोजन डायोडचं क्लासिफिकेशन कसं केलं जाते बघा. मोनो हॅलोजन कंपाउंड्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पोजिशन ऑफ हॅलोजन आयटम अँड टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन आयटम इज अटॅच्ड. म्हणजे आता हे जे क्लासिफिकेशन कसं केलं जातं आहे, पोजिशन, कशाची पोजिशन आहे, हॅलोजन आयटमची पोजिशन आहे, आणि ज्या कार्बनला तो हॅलोजन आयटम अटॅच आहे त्या कार्बनचं काय महत्त्वाचं आहे आपल्याला, हायब्रिडायझेशन. या दोन गोष्टीवरून आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं काय करतो इथं, क्लासिफिकेशन करतो आहे. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे त्या हॅलोजनची पोजिशन, आणि ज्या कार्बनला हॅलोजन आयटम अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे ते इथं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात या दोन गोष्टीवरून आपण त्याचं काय करतो आहे, क्लासिफिकेशन करतो आहे. पहिलं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे काय, अल्किल हॅलाइड ऑर हॅलो अल्केन्स. इन अल्किल हॅलाइड ऑफ हॅलो अल्केन्स हॅलोजन आयटम इज बॉन्डेड. आता बघा, हॅलोजन आयटम बॉन्ड झाला आहे कुठल्या कार्बनला झाला आहे, की ज्या कार्बनचा हायब्रिडायझेशन कुठला आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे, विच इज अ पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटन महत्त्वाचं आहे, हे तर सॅच्युरेटेड कार्बन आहे, परंतु जो कार्बन आयटमला अटॅच झालेला आहे तो कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे आपलं, sp3. म्हणून आपण काय म्हणतो आहे, इन अल्किल हॅलाइड्स ऑफ हॅलो अल्केन्स हॅलोजन आयटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आयटम विच इज अ पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. अशा पद्धतीने याचं काय करतो आपण, क्लासिफिकेशन करतो आहे. अल्किल हॅलाइड मे बी, मग हा अल्किल हॅलाइड जो आहे तो कुठला आहे, मे बी प्रायमरी असू शकतो आहे, सेकंडरी किंवा टर्शरी. आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, डिअर स्टुडंट यू आर ऑल्सो फॅमिलियर विथ द वर्ड प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन आयटम अँड टर्शरी कार्बन आयटम. कॅन यू रिकॉल वॉट इज मीन बाय प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन अँड टर्शरी कार्बन ॲटम? यू आर फॅमिलियर विथ द वर्ड, हे 11वीमध्ये आपण बघितलेलं आहे. मग प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे काय, द प्रायमरी कार्बन ॲटम इज वन विच इज अटॅच्ड टू ओनली वन अदर कार्बन ॲटम अँड दॅट कार्बन कंटेन टू हायड्रोजन ॲटम्स, दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन ॲटम. इन रेअर केसेस 3 हायड्रोजन ॲटम इज अटॅच्ड. प्रायमरी कुणाला म्हणायचं आहे, की जो कार्बन दुसऱ्या एका कार्बनला अटॅच आहे आणि त्या कार्बनवरती दोन हायड्रोजन ॲटम अटॅच असतील तर त्या कार्बनला आपण काय म्हणतो आहे, प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतो आहे. रेअर केसेसमध्ये इथं काय आर नसेल तर इथं CH3 आहे, तोसुद्धा काय होणार आहे आपला, प्रायमरी कार्बन ॲटम होणार आहे. सेकंडरीमध्ये कार्बन काय आहे, कार्बन ॲटम म्हणजे काय आहे, तर जो कार्बन ॲटम दुसऱ्या दोन कार्बन ॲटमला, म्हणजे हा कार्बन घेतला तर हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, ह्या दोन कार्बनला अटॅच आहे आणि त्याच्यात हायड्रोजन किती आहेत, एकच आहे. इथं दोन होते, इथं एक आहे, इथं आर एक होता, इथं आर दोन झाले, म्हणजे आरची किंमत वाढत जाते आणि हायड्रोजनची संख्या कमी होत जाते. म्हणजे सेकंडरी कार्बन कुठला, द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर टू कार्बन ॲटम and that carbon possesses single hydrogen, that is called as secondary carbon atom. आणि ह्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच आहे म्हणून त्याला आपण म्हणतो आहे काय, सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतो आहे. ह्याला प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणतो आहे, ह्याला आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतो आहे. आता लास्ट कुठला आहे सांगा बघू, टर्शरी. एस हा कार्बन दोनला होता, हा कार्बन एकाला होता, हा कार्बन किती कार्बनला अटॅच असणार आहे, एक दोन आणि तीन, आणि याच्यावरती दोन हायड्रोजन होते, याच्यावरती किती हायड्रोजन आहे, एकच आहे. आणि आता तर्शरीवरती हायड्रोजन आयटम आहे का, नाही. म्हणजे तर्शीर कार्बन कुठला, द कार्बन आयटम विच इज अटॅच टू अदर 3 कार्बन आयटम अँड पजेस नो हायड्रोजन आयटम, दॅट कार्बन आयटम इज कॉल्ड तर्शरी कार्बन आयटम अँड दॅट अल्किल हॅलाइड इज कॉल्ड ॲज तर्शरी अल्किल हॅलाइड, दॅट इज कॉल्ड प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड तर्शरी अल्किल अलाइड. अशा पद्धतीने याचं काय करतो आहे आपण, क्लासिफिकेशन करतो आहे. थँक्यू. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.